नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात लावून धरला. मोकाट जनावरांसाठी गोशाळा नसल्याने जनावरं रस्तोरस्ती भटकत असतात, घाणीतील कचरा खाऊन जगतात, त्यामुळे त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालाय. असे प्रकार सामाजिक शांतता भंग करण्यास कारणीभूत असल्याचं अबू आझमी म्हणाले. विविध पक्षांचे जनप्रतिनिधी हिवाळी अधिवेशनावर धडकले आहेत, आपले प्रश्न मांडताहेत. मोकाट जनावरांचा मुद्दा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी उपस्थित केला. त्यांनी फलक झळकवत आपला प्रश्न लावून धरला. जनावरांसाठी गोशाळेची मागणी त्यांनी केली. क्षेत्र मे मानकू शिवाजीनगर मे सडको पर गलियो मे कचरे के पास बहुत बडी तादाद मे गाय और बैल कचरा चुनते नजर आते हैं. लावारिस का कोई पूछने वाला नहीं है. भूखे पड़े हैं, गंदगी में प्लास्टिक और कागज खा रहे हैं. सरकार को हमें अगर आस्था है गाय और बैल के ऊपर, तो सरकार ने बैंड लगाया उसके ऊपर, लेकिन बैंड लगाने के बाद गौशालाएं नहीं बनाया और इनको भूखे मरने को छोड़ दिया. मुझे डर है इस बात का कि मानखू शिवाजी नगर एक माइनॉरिटी इलाका है. दादरी की तरह से किसी ने भी वहां कोई पशु की हत्या कर दी तो एक तनाव पैदा हो सकता है, लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब हो सकती है. और वैसे भी आज जो शक्तियां आरएसएस बजरंग दल ये लोग जो है ये देश के अंदर किसी न किसी तरह से दंगा फैलाना चाहते हैं. हो सकता है कोई खराब मुसलमान ही काट दे उसे, तो इससे दंगा हो सकता है. मैं सरकार से मांग करना चाहता हूं कि अगर आपने बैंड लगाया है तो भूखे जानवरों को पशुशाला के अंदर ले जाकर उसको पूरा खाना दीजिए. उसको मरने के लिए सड़क पर मत छोड़िए. ये हमारी मांग है सरकार से. गेल्या 6 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विनोद सुरेश मोहोळ असं या 32 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याला चांदूर रेल्वे मार्गावरील उदखेड येथून गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. 324 कलमान्वये 2 गुन्हे त्याच्यावर दाखल होते, तर 2010 पासून तो फरार होता. हिवाळी अधिवेशनाचा 2रा दिवस विरोधकांनी गाजवला. काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीची मागणी केली, तेव्हा हा विषय सदनात चर्चेसाठी असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं. मोठ्या संख्येनं नेते व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येनं आंदोलकांनी फलकबाजी केली. प्रत्येकाच्या हातात फलकं होती तर नारेही देण्यात आले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलकांनी ठिय्या मारला. Thank you.
करोडांची कर्जमाफी झाली पाहिजे, झाली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, झाली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, झाली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, झाली पाहिजे. आज पूरे महाराष्ट्र में किसानों की जो हालत हुई है, जो बड़े पैमाने पे सुसाइड हो रहे हैं पूरे महाराष्ट्र में, और विशेष तौर पे विदर्भ के पश्चिम विदर्भ में जिस तरीके से सुसाइड की संख्या दुगनी बड़ी है, ऐसे परिस्थिति में किसानों को मदद करने की जरूरत है. किसानों को जो एकड़ से उनको 25,000 रुपए कपास के लिए, 15,000 रुपए सोयाबीन के लिए एकड़ से, और धान के लिए 20,000 रुपए इस तरीके से मदद गवर्नमेंट की तरफ से मिलनी चाहिए. और इसी बारे में हमने स्पष्ट रूप से कहा है कि कर्ज माफ किसानों का होना चाहिए. ये कुछ तो भी दूर करने के लिए, इसको मदद नहीं करने के लिए ये कोशिश बीजेपी और शिवसेना की तरफ से हो रही है. ऐसे मुद्दे उठा रहे हैं कि किसानों को मुद्दे को साइड कर दे और इस अधिवेशन को निकाला जाए. इस तरीके से कोशिश आज बीजेपी और शिवसेना ने, सत्तारूढ़ पक्ष के दोनों पार्टियों ने साजिश करके रची हुई है. देखिए, जब तक ये मान्य नहीं करती है गवर्नमेंट के यहाँ पे जो हमारा कृषि माल है वहाँ पे कपास होगा, हमारा सोयाबीन होगा, धान होगा, प्याज होगा और यहाँ पे संतरा होगा, इनको मदद गवर्नमेंट की तरफ से नहीं जाहिर कर दी जाती है, तब तक हम सदन नहीं चलने देंगे. किसी भी हालत में हम ये सदन पूरा रोके, पूरा कामकाज रोकेंगे और किसानों के सवालों के बारे में सब कांग्रेस, एनसीपी और सभी अपोजिशन एक साथ होकर हम लड़ाई लड़ेंगे. या ठिकाणी मी समजू शकतो अतिशय गैरसोयीतून सुद्धा आज या मोर्चामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मी या ठिकाणी मानतो. मला मुद्दाम या मोर्चाचा समारोप करायच्या अगोदर दोन महत्वाच्या लोकांचे आभार या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत. ज्या शहरामध्ये हा मोर्चा होत आहे त्या शहराचे अध्यक्ष विकास ठाकरे आणि ग्रामीणचे अध्यक्ष आमच्या त्या ठिकाणी गावंडेताई, जे दोन पदाधिकारी या नागपूर जिल्ह्यातले आहेत आणि असंख्य सहकारी, यांचे मुद्दाम आभार मानले पाहिजे. असंख्य सर्व कार्यकर्ते येत असताना जिल्ह्या जिल्ह्यातले जे अध्यक्ष आहेत, सहकारी आहेत, या सर्वांच्या सहकार्यातून हा मोठा महामोर्चा, महाराष्ट्राचं महाआंदोलन आज नागपूरमध्ये झालेलं आहे. हा जनतेचा येणगार आहे. कोणी किरायाने आणलेलं नाही, कोणी भाड्याने आलेलं नाही. स्वतःची वाहनं घेऊन आलेला प्रत्येक कार्यकर्ता आहे. जनतेचा प्रक्षोभ आहे, लोकांच्या भावना आहेत, जनसामान्यांचे विस्मरण आहेत, ते सगळे या सरकारला जाग करण्याकरता. हे झोपी गेलेलं सरकार नाही आहे, झोपी गेल्याचं सोंग करणार हे सरकार आहे. आणि म्हणून या सरकारला जाग करण्याकरता आजचा हा घंटानाद आहे. या ठिकाणी बसलेला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक आपला सहकारी आज घरची भाजी भाकरी घेऊन या ठिकाणी आलेला आहे आपल्या न्याय मागण्यासाठी. आजच्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत, शेतमजुरांच्या आहेत, कामगारांच्या आहेत, विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या आहेत. ज्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकरी कुटुंबातल्या घरातल्या आहेत, कामगारांच्या हिताच्या प्रश्नाच्या आहेत, रोजगाराचे विषय आहेत, विदर्भाचा विषय आहे, मराठवाड्यातला विषय आहे, महाराष्ट्राचा विषय आहे. आणि या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. वर्षभर मी वाट पाहिली,
दीड वर्ष केंद्राचं शासन आलं, काही महाराष्ट्राच्या हातात पडलं नाही. महाराष्ट्राचं शासन आलं, वर्ष झालं, आम्ही काही बोललो नाही. म्हटलं जनमत त्यांच्या मागे हरकत नाही, त्यांना बोलून द्या, त्याला काम करू द्या. पण वर्ष झालं, केंद्राचं दीड वर्ष झालं, महाराष्ट्रातल्या गरीब माणसाच्या हाताला अजून काही लागलेलं नाही. 3000 आत्महत्या महाराष्ट्रात होतात आणि देशाच्या बाहेर नेते म्हणतात मेक इन इंडिया. इथे भाषण आहे मेक इन इंडिया आणि देशात चाललंय काय? हेट इन इंडिया. इकडे मेक इन इंडिया, इकडे हेट इन इंडिया, अशा प्रकारची चमत्कारिक परिस्थिती आज देशामध्ये आहे. जो चारों तरफ से आदिवासियों से घिरा हुआ है, झाबुआ मतलब जो आदिवासियों के. नांदेडवरून निवडून आलेले खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महामंत्री आदरणीय श्री मोहन प्रकाशजी, मंचकावर विराजमान सर्व मान्यवर आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येनं महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व महानुभावांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी सलाम करतो. मित्र, तेलंगण सरकार, या सरकारने राज्याचं नाक खाली केलं आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करतायत, लोक कुपोषणाने मरतायत, यांचं लक्ष गरिबांकडे अजिबात नाही. या सरकारचा निषेध झाला पाहिजे, या सरकारचा धिक्कार झाला पाहिजे. या सरकारने तात्काळ पाय उतार व्हावा असं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची कबड्डीची चमू रत्नागिरी येथे खेळण्यासाठी गेली होती. या चमूमधील काही खेळाडू मेसमधून जेवण करून परतत असताना त्यांना शहर बसनं उडवलं. या अपघातात यवतमाळची खेळाडू पूजा आगरकर हिचा जागीच मृत्यू झाला, तर प्रिया काळे या खेळाडूला जखमी अवस्थेत खामगाव येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शुभम ठोकळ असं याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम ठोकळ, शुभम मोरे व भावेश राठोड या तिघांनी फिर्यादी मधुकर गलू महाजन यांचा मुलगा धीरज मधुकर महाजन याला त्याच्याच कॉलेजातील या तीन आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल केली. या तिघांपैकी शुभम गोरे व भावेश राठोडला पूर्वीच अटक करण्यात आली होती. मंगळवारी शुभम ठोकळला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवर 384, 506 ब व 34 कलमांवर गुन्हा दाखल केलाय. राजापेठ चौकात रस्त्यावर भाजीच्या गाड्या लागतात. तेथे भाज्यांची खरेदी करण्याकरता वाहन चालक थांबतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अत्यंत वर्दळीचा असा हा रस्ता आहे. वेगाने येणारी जाणारी वाहनं व भाजी खरेदी करणारे नागरिक यामुळे अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची? काही दिवसांपूर्वी गांधी चौकात गाडीवर खरेदी करताना महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोण? शहराच्या विविध परिसरात भाजीच्या गाड्या लागतात, त्याचप्रमाणे राजापेठ चौकाच्या पूर्वी भाजीच्या गाड्या लावून विक्री केली जाते. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता आहे. येथे भाजी खरेदी करण्यासाठी दुचाकी चालक, सायकलवाले थांबतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. भाजीची गाडी, त्यानंतर थांबणारे नागरिक, त्यामुळे येथे अपघातांची शक्यता बळावते आहे. राजापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर या गाड्या लागतात, परंतु पोलीसही त्यांना हटकत नाहीत. कमी भांडवलात भाजी विक्रीचा व्यवसाय होतो किंवा एखाद्याच्या मळ्यात भाजी पिकत असेल तर तो दलालामार्फत न विकता स्वतःच गाडीवर भाजी विकतो व रोजगार मिळवतो, परंतु ही बाब धोकादायक ठरते आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची अत्यंत दैना झाली आहे. पडझड, घाण, दुर्गंध, अस्वच्छता अशा परिस्थितीत पोलीस व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत ही वसाहत आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांना वसाहतीविषयी विचारलं असता त्यांनी हात वर केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची दैना सिटी न्यूजने प्रसारित केली.
या वसाहती पाहता माणूस म्हणून राहण्यासाठीची ही जागा नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत ही वसाहत येते तेव्हा सिटी न्यूज प्रतिनिधींनी याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एन आर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांकडे वारंवार कळवूनही लेखी पाठवूनही कुठलाही उपयोग झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. ऍक्च्युली जे रिझर्व लाईनची आज जी गोष्ट आपण करत आहे, जसं तुम्हाला सांगितलं की रिझर्व लाईन आणि क्षय रुग्णालय याच्या समोर जवळपास 477 क्वार्टर्स आहे. आता 477 क्वार्टर्सला जो अपेक्षित खर्च लागतो तो निश्चितच आपल्याजवळ नाही आहे, त्याची मी तुम्हाला आकडेवारी सुद्धा देऊ शकतो. चालेल. दुसरी गोष्ट राहिली आपण जो सांडपाणी व्यवस्थेची म्हणत आहे, तर सांडपाणी व्यवस्था ऍक्च्युली ही क्वार्टर्स जे आहे ते ऍक्च्युली त्यांचे संडास बाथरूम जे आहे ते जमिनीच्या खाली गेलेले आहे, त्याच्यामुळे हे सांडपाणीचा निचरा व्यवस्थित होऊ लागला नाही. पण ही जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी कोणाची? हा मेन प्रश्न आहे. ऍक्च्युली जस नाल्या सफाई करणं किंवा तिथलं सांडपाण्याची व्यवस्था करणं हे युजर डिपार्टमेंटचं काम आहे. युजर डिपार्टमेंटचं काम म्हणजे पोलीस विभाग आहे. त्यांची एक समिती सुद्धा आहे, जसं आता सांगितलं की ते खांडेकर म्हणून कोणतरी आहेत, मास्टर म्हणून आहे ते, त्यांचे स्वीपर्स असतात, त्या स्वीपर्सने ते साफ करायचं असते नेहमी नेहमी, कारण दरवेळेस पीडब्ल्यूडीचे कर्मचारी तिथे जाऊन साफ नाही करू शकत, हे ते युजर्स डिपार्टमेंटने साफ करायचं असते. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न जर चेंबर वगैरे फुटले असले तर ते चेंबर वगैरे जे फुटले असते ते आम्ही मेंटेनन्समधून करून देत असतो. जो नवीन क्वार्टर बांधण्याचा प्रस्ताव आहे तो आताच आम्हाला सीपी साहेबांनी मागे जसं विचारलं होतं की ते जागा उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत आम्ही जागा उपलब्ध याबाबत अहवाल सुद्धा त्यांना दिला आहे आणि माझ्या मते त्यांनी तो प्रस्ताव त्यांच्या गृह विभागाला सुद्धा सादर केलेला आहे आणि लवकरच मला वाटतं त्यांच्या तर्फे ते नवीन बांधकाम हे सुद्धा ते पोलीस विभागच करत असतात. जसं तुम्हाला सांगितलं की एक आशियाना कॉलनी आहे तिथे जी प्लस 3 बिल्डिंग आहे ते सुद्धा त्यांनीच कन्स्ट्रक्ट केलेली आहे. ऍक्च्युली आपण जसं स्वतः फुटेज घेतलं म्हणतात तर आपल्या सुद्धा निदर्शन झाले असेल की ते किती पडझड झालेली आहे परवाची. आता तुम्हाला प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की हे जवळपास 1926 बांधकाम आहे आणि ज्या स्थितीत आहे सध्या आणि ते मेंटेनन्स होऊ शकले नाही, जसं मी सांगितलं की निधी अभावी मेंटेन होऊ शकले नाही आणि सध्या तरी मला असं वाटतं की हे जे पडझड होत आहे याच्यात जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे माझा तरी असंच एक हे राहील की बा इथे राहणं काही उचित नाहीये, परंतु पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने हे लोक सगळे इथं राहत आहे त्याचा आम्ही एक साधा अहवाल सुद्धा दिला आहे की हे मेंटेनन्सच्या पार गेलेले आहे म्हणजे पलीकडे गेलेले आहे, याचा मेंटेनन्स सुद्धा होऊ शकत नाही आणि मेंटेनन्स करायचं झालं तर याला खूप मोठी रक्कम लागेल. त्याच्याऐवजी जर नवीन इमारतच बांधली तर हे खूप चांगलं होईल आणि त्या लोकांच्या जीवनासाठी सुद्धा चांगलं होईल. यामध्ये जर जीवहानी झाली तर त्याला जबाबदार कोण राहील? जीवहानी झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहू शकत नाही, कारण याची कारण मी तुम्हाला प्रामुख्याने इथं नमूद केलेली आहे. कारण जो मेंटेनन्सला खर्च पाहिजे तो मेंटेनन्सचा खर्च जाऊ आमच्याकडे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे आम्ही कशी काय हमी घेऊ शकणार. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचं आरोग्यही सुदृढ राहावं यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन शाळांमधून करण्यात येत आहे. या अंतर्गत आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं तसंच विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. मैदानी खेळांना प्राधान्य देण्यासाठी आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. इयत्ता 5वी ते 12वीच्या खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये हिरिरीने सहभाग घेतलाय. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. गिट्टी क्रशर व खदान ओनर्स असोसिएशनचा गेल्या 15 नोव्हेंबर पासून बेमुदत संप सुरू आहे. रॉयल्टी वाढीच्या विरोधात असोसिएशनचं हे आंदोलन असून आता हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन तीव्र करण्यात येत आहे. 10 डिसेंबर पासून नागपूरला बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. अनशन पे कम ज्यादा हर जिले का एक जन आएगा अनशन पे. अरे जी, अमरावती से कितने लोग जा रहे हैं? अमरावती से जाएंगे कम से कम 100 लोग जाएंगे कम ज्यादा. अनशन कब तक रहेगा? अनशन जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती तब तक अनशन करेंगे. अच्छा, बेमुदत अनशन. बेमुदत हम सबसे मिले, आमदार से मिले, तुम्हारा महसूल मंत्री एकनाथ खड़से जी से मिले,
क्या नाम है देसाई मिले, सुभाष देसाई जी से मिले, सबसे मिले हम, और रवि भाऊ राणा ने खडसे जी से मुलाकात कराए। नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषदेत फिरतं मोबाईल टॉयलेट आलंय। बहिरमच्या यात्रेकरूंसाठी विशेष सोय म्हणून हे टॉयलेट आणण्यात आलं असून सुरेखा ठाकरे या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना याला मंजुरात मिळालेली आहे। जिल्हा परिषदेत फिरतं मोबाईल टॉयलेट आलंय। बहिरम येथे लाखो भाविक येतात त्यांच्या सोयीसाठी हे फिरतं मोबाईल टॉयलेट खरेदी करण्यात आलं आहे। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या कार्यकाळात टॉयलेट खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती। 20 लाखांचं हे फिरतं मोबाईल टॉयलेट आहे। ज्या मोठमोठ्या यात्रा भरतात त्या अनुषंगाने जी महिलांची जी व्यवस्था शौचालयाची असेल, पुरुषांची व्यवस्था, या अनुषंगाने कुठंतरी तिथे स्वच्छता राहावी या अनुषंगाने आपण मागच्या नियोजनमध्ये डीपीसीमध्ये नाविन्यपूर्णमधून शौचालयाकरता निधी मागितलेला होता आणि त्या अनुषंगाने आपण तो ठराव पण पाठवलेला होता आणि तेव्हा त्याबाबतीत तो निधी मंजूर पण झाला। परंतु काही आपली जी प्रक्रिया आहे टेंडरची वगैरे ती पूर्ण व्हायची होती, त्याचं मॉडेल वगैरे त्याचं कोटेशन हे सुद्धा आपण बोलवलेलं होतं, परंतु त्याची आज उपलब्धी पूर्ण झाली आणि जिल्हा परिषदच्या आवारामध्ये ह्या ज्या दोन्ही युनिट शौचालयाची उभी आहेत त्या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या यात्रेसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे। आणि या अनुषंगाने जर कुठं भाड्याने जरी द्यायचे असेल किंवा सायन्स कोरला जेव्हा आपली गंगोत्री म्हणून आपली बचत गटाची जेव्हा आपला हा मोठा कार्यक्रम असतो त्यावेळेस प्रदर्शनी असते त्यावेळेस पण हे युनिट आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे। काही बाबी अशा असतात बांधकाम हेच महत्वपूर्ण नसतं पण त्याहीपेक्षा ज्या काही नाविन्यपूर्ण बाबी असेल त्यासुद्धा जिल्हा परिषदने त्याबाबतीत विचार करावा, तो विचार आपण तेव्हा केला आणि मला समाधान आहे की ते दोन्ही युनिट आपल्या जिल्ह्यासाठी आणि महिलांसाठी उपयोगी पडणारी। बहिरमच्या यात्रेकरूंसाठी अशा प्रकारची सोय व्हावी अशी मागणी प्रहारची होती, ती मंजूर झाल्याचं प्रहारचे छोटू महाराज वसू यांनी सांगितलं। जिल्हा परिषदमध्ये ज्या मोबाईल टॉयलेट व्हॅन आलेल्या आहेत त्या मागच्या वर्षी बच्चू भाऊच्या विशेष प्रयत्नामुळे आम्ही नियोजनमध्ये जो प्रश्न मांडलेला होता की स्वच्छताच्या अभावामुळे बहिरम जी यात्रा आहे ती पूर्ण दूषित होते त्यामुळे रोगराई निर्माण होते त्याचकरिता बच्चू भाऊंनी विशेष प्रयत्न करून आणि प्रहारच्या सदस्यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला, त्यानंतर त्यावर नियोजन करण्यात आले आणि डीपीसीमधून त्या विशेष योजनेतून हा पैसा खर्च करून त्या टॉयलेट व्हॅन मागवण्यात आल्या, खरेदी करण्यात आल्या, त्यामुळे आम्ही जो प्रयत्न केला तसाच पूर्ण जिल्ह्यासाठी फायदा व्हावा, जिल्ह्यातील प्रत्येक यात्रेच्या ठिकाणी या टॉयलेट मोबाईल टॉयलेट व्हॅन जाव्या आणि तेथील स्वच्छता अबाधित होऊ नये एकमेव हे कारण बच्चूभाऊच्या प्रयत्नामुळे हे सर्व झालेलं आहे। बस या ठिकाणी मी या मोबाईल टॉयलेट व्हॅन बद्दल एवढंच सांगू इच्छितो। दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉर्ड बुद्धा टीव्ही मैत्री संघातर्फे भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यात येते। या विश्वविक्रमी मानवंदनेला लाखो भीमसैनिक उपस्थित राहणार आहेत, याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। कैलाश मोरे, लॉर्ड बुद्धा टीव्ही जिल्हा प्रतिनिधी। आने वाले 1 और 2 जानेवारी, येणाऱ्या 1, 2, 3 जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी सायन्स कोर मैदान या ठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्या कार्यक्रमात समता सैनिक दल, माजी सैनिक आणि भीम सैनिक 1,25,000 विदर्भ सखी संघाच्या महिला सामील 1,25,000 उपासक आणि उपासिका एक मानवंदना देणार आहे। ते विश्वविक्रमी मानवंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे मोठं शौर्य दिनाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। या कार्यक्रमात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत। याच्यामध्ये आपल्या गायनाचा कार्यक्रम कुणाल वराळे साहेब आहे, सीमा कौशिक मॅडम येणार आहेत, त्यानंतर सीमा पाटील पोवाळाचा कार्यक्रम मुंबईवरून त्या येत आहेत आणि त्याचप्रमाणे 2 जाधव सिस्टर नागपूरहून येत आहेत, त्या जाधव सिस्टरचा सुपी भीम गीताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमाला 5वं वर्ष हे आमचं आहे, सफलतापूर्वक आम्ही आयोजन करतो आणि याच्या सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा आम्ही यावर्षी स्वागत समारोह घेणार आहे, कारण त्यांच्यामुळे कोणती कार्यक्रमाची प्रसिद्धी वगैरे होते आणि त्यांचा सुद्धा याचा समावेश झाला पाहिजे म्हणून त्यांचं सुद्धा आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं 17-16 आम्ही घेतलेला आहे।
लाल खडीपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकळीच्या रस्त्याचं रूप पूर्णपणे पालटून गेलंय. याला कारण म्हणजे ग्रामस्थांची इच्छाशक्ती. रहिवाशांनी सुकळीच्या रस्त्यावर शेणखताचे ढीग उकिरडे लावले होते, त्याची हर्रास करण्यात आली, रस्ता स्वच्छ करण्यात आला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुकळीत राबवण्यात आलं. संत गाडगेबाबांच्या आदेशाचं पालन करण्यात आलं. हात फिरे तिथे लक्ष्मी भरे या म्हणीनुसार सुकळी ग्रामस्थांनी आचरण केलंय. सुकळी गावाच्या मार्गावर अक्षरशः उकिरडे तयार झाले होते. शेणखताचे ढीग लावले गेले होते, त्यामुळे रस्ता तर अरुंद झालाच होता, शिवाय दुर्गंधाने नागरिक हैराण होते. तेव्हा गावाचा कायापालट करण्यासाठी सौंदर्यीकरणाबाबत गावात बैठक घेण्यात आली व शेणखताचे ढीग खतधारकांनी हटवावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काहींनी शेणखत हटवलं, मात्र अनेक ढिगारे जैसे थे होते त्यांचा लिलाव मंगळवारी करण्यात आला. उकिरडे शेणखत गावापासून 150 मीटर अंतरावर टाकावे असे फलक गावात लावले होते, त्यानुसार उचलले न गेलेले ढिगारे हटवण्यात आले. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. आमच्या इथे गावातील मुख्य रस्त्यावर ज्यावेळेस आपण गावात प्रवेश करतो तिथून तर गावाच्या शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात खताचा आणि इतर ठिकाणी केर कचरा वगैरे मोठ्या प्रमाणात साचलेला होता, त्यामुळे गावात कधीही अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. ही अपघात निवडण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने 26/17/2015 ठराव घेऊन त्या ठरावामध्ये जे केर कचरा खत काढण्याचं ठरवलं, त्यानुसार प्रत्येक गावातील प्रत्येक मेन रोडवरील जे शासकीय जागेवर खत केर कचरा हे सर्व काढण्याचं काम ग्रामपंचायतने 8 तारखेपासून ठरवलं होतं, त्यानुसार आज ती कारवाई सुरू झाली आणि खत हर्रास करण्याचाही कार्यक्रम आज ठेवण्यात आला असून आज दुपारपर्यंत गावात ज्याप्रमाणे स्वच्छता हवी त्या प्रमाणात स्वच्छता राखल्या जाईल. या दृष्टिकोनातून पुढेही असाच प्रयत्न ग्रामपंचायतीने सातत्य राखून केला जाईल अशी ग्रामपंचायतने निर्णय घेतलेला आहे. अमरावती महापालिकेत आरोग्य सेविकांची पदभरती करण्यात येत आहे. या पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती मंगळवारी घेण्यात आल्या. अमरावती महापालिकेतील आरोग्य सेविकेची 27 पदं भरण्यात येत आहेत. यासाठी मंगळवारी थेट मुलाखती घेण्यात आल्या. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपायुक्त चंदन पाटील, उपायुक्त अवघड, मनपा आरोग्य अधिकारी डॉ श्याम सुंदर सोनी यांनी या मुलाखती घेतल्या. 27 पदांसाठी शेकडो महिलांनी अर्ज केले होते, मुलाखतीसाठी रांगा लावल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. बेमुदत आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. शासनाने वेतन द्यावं, भत्ते द्यावे, शासनात समावेश करावा या मागणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे. या संदर्भात मंगळवारी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांशी अधिकाऱ्यांची समिती चर्चा करणार आहे. या चर्चेतून सकारात्मक निर्णय झाल्यास आंदोलन मागे घेतलं जाईल, अन्यथा राज्यभरात जलसंकट आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांचे निवृत्ती वेतन आणि इतर ज्या वित्तलब्धी असतात त्या सर्व शासनाने त्याची जबाबदारी घ्यावी याच्याकरता आमच्या या एकमेव मागणीकरता आम्ही आता शांततापूर्ण आणखीन टप्प्याटप्प्याने आंदोलन करत आहोत. तर या आमच्या आंदोलनाचा हा 4था टप्पा सुरू झालेला आहे कालपासून 7 तारखेपासून. याच्यामध्ये आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करून झालेलो आहोत. या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सगळेजण प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या समोर मंडप टाकून बसून तिथे शांततापूर्ण निवेदन देणे आणखी आपल्या घोषणा देण्यावर हे कार्यक्रम करून झाले आहोत. आणि कालपासून आमचा सगळे कर्मचारी यात सामील झालेले असल्यामुळे पाणीपुरवठा सुद्धा शहराचा विस्कळीत झालेला आहे. त्याच्याकरता आम्ही दिलगीर आहोत. आम्ही ग्राहकांना आमची जे जनता आहे त्याच्यासुद्धा आम्ही माफी मागतो, परंतु याच्याशिवाय शासन आमच्याकडे लक्ष देत नाही, आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही आहे. आणि म्हणून करता आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि आज याच्याबद्दल एक फक्त पॉझिटिव्ह घडामोड अशी आहे की आज संध्याकाळी 5 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या संघटनेचे जे नेते मंडळी आहेत त्यांना आणि प्रधान सचिव आहे आमच्या या सगळ्या लोकांना त्यांनी नागपूरला चर्चेकरता बोलवलेले आहे. तर आज संध्याकाळी आता असं वाटतं की काहीतरी याच्यातून आणि संध्याकाळी 5 वाजता मार्ग निघाला आणखीन जर खरोखर जो पॉझिटिव्ह निघाला तर निश्चितच आम्ही रात्रीपासूनच आमच्या कामाला लागू आणि उद्यापासून जनतेला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करू. नाही तर शासनाने जर लक्ष दिलं नाही तर आमचा सुद्धा नाईलाज आहे आणि मग हे आंदोलन आम्हाला नाईलाज असतो, पुढे सुद्धा चालू ठेवा लागेल. जनतेला पुन्हा आम्ही आवाहन करतो की त्यांनी शांततेपूर्ण याच्यामध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं, आणखीन त्यांनी सुद्धा शासनाशी कडे आमच्या मागण्यांचं लक्ष त्यांनी वेधावं अशी.
परमपूज्य श्री जनार्दन स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झालेल्या या महोत्सवात मंगळवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटना. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. मंगळवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 15 डिग्री सेल्सिअस. बुधवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.